शांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत। आजचे पंचांग आहे 1 नोव्हेंबर 2022 मंगळवार, कार्तिक मास शुक्ल पक्ष अष्टमी, श्रवण नक्षत्र, शुभ योग आणि विष्टिकर। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, घरातील ज्येष्ठांचे मत न घेता जर एखादा मोठा निर्णय आपण घ्याल किंवा एखादी गोष्ट करायला जाल, म्हणजे घरच्यांना विश्वासात न घेता, तर कदाचित आपल्याला त्यात नुकसान होऊ शकते। शक्यतो आपण काही निर्णय घेणार असाल तर ज्येष्ठांचं मत घ्या, त्यांच्या कानावर एक शब्द घाला, आपल्या कामात यश। वृषभ राशी, जवळील व्यक्तींशी वादविवाद होऊन त्याचा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो। जर व्यक्ती आपल्याला जवळची असेल, हवी असेल, आयुष्यामध्ये त्याची गरज असेल, तर त्याच्याशी वाद घालायला जाऊ नका। आणि समजा नको असेल तर त्या वाद घालून त्या व्यक्तीला तोडलं तरी चालेल, याकडे लक्ष द्या। का? तर आपल्याला ती व्यक्ती हवी असेल तर शक्यतो वादविवाद करायला जाऊ नका, वादविवाद टाळा। मिथुन राशी, जोडीदाराबद्दलच्या आपल्या मनामध्ये असलेल्या शंका आज दूर होतील। त्यांचे प्रेम किंवा त्यांचे सांगणे, ओरडणे, बोलणे हे कशासाठी आहे याच्याबद्दल आपल्याला महत्व कळेल आणि जोडीदाराचंही महत्व वाढेल। कर्क राशी, वादात वेळ घालवू नका। सततचा वाद, सततची भांडणं किंवा सततचे बोलणे हे शक्यतो टाळा। आपल्याला काय करायचं आहे, काय बोलायचं आहे, काय सांगायचं ते व्यक्त करण्यासाठी शक्यतो आपण कृतीचा वापर करा, जेणेकरून आपल्या कृतीतून समोरच्या व्यक्तीला कळेल की आपल्याला नक्की आता काय करायचे होते, त्याकडे लक्ष। सिंह राशी, अनुशासनाचे पालन करा। शक्यतो कुठले सरकारी नियम असो किंवा जनरल कुठल्याही गोष्टीचे जे नियम आहेत, समाजाचे नियम आहेत, ते नियम तोडायला जाऊ नका, शिस्तबद्ध वागा। कन्या राशी, जुन्या गुंतवणुकीमुळे आज आपल्याला मोठा लाभ होईल आणि त्याचे आपल्याला महत्वही कळेल की आपण जर गुंतवणूक केली तर आपल्यातून कसा फायदा होतो याबद्दल ज्ञान। तुळ राशी, ध्यान साधना व एकग्रता वाढवा। एकग्रता वाढवा कशासाठी? जी चंचलता आपल्याला निर्माण झाली आहे, जी चंचलता होते कामात, एखाद्या गोष्टीबद्दल आपण द्विधा मनस्थितीमध्ये असता, काम पूर्ण होत नाहीये किंवा आपल्याला कळत नाही नक्की आपण काय करावं, यासाठी एकग्रता वाढवणे हे खूप गरजेचं आहे याकडे। वृश्चिक राशी, भावनेच्या भरात दिलेला शब्द आज आपल्याला महागात पडू शकतो। अति भावनिक होऊ नका आणि भावनेच्या भरात कोणालाही कुठले शब्द द्यायला जाऊ नका। धनुराशी, आज आपल्याला धनापेक्षा आरोग्य श्रेष्ठ असते याची जाणीव होईल। धनाच्या पाठी लागता, म्हणजे पैसे पैसे करून जर आपण त्याच्यासाठी काम जास्त करत असाल आणि आरोग्याकडे लक्ष देत नसाल तर आपल्याला आरोग्याचा त्रास होऊ शकतो, आरोग्याचा। मकर राशी, सध्या दिवाळीच्या सुट्टीचे दिवस आहेत, त्यामुळे कदाचित जोडीदाराबरोबर आपण यात्रेला जाल, सहलीचा आनंद घ्याल, मौज मजा कराल। कुंभ राशी, आज आपण अति ऊर्जावान उत्साहवान असा, त्यामुळे आपण वेळेत आपली कामं पूर्ण कराल आणि आपल्याला वेळही चांगलाच मिळेल आणि त्याचे आपल्याला आत्मिक समाधान मिळेल। मीन राशी, आपले न पटणाऱ्या व्यक्तीला समजावून सांगण्यात वेळ वाया घालवू नका। जर समोरच्याला आपले पटणारच नसेल, म्हणजे कसं असतं, ज्याला आपलं पटत नाही त्याला आपण किती समजून सांगितलं तरी त्याला ते कुठल्याच बाबतीत पटणार नाही किंवा ते समजूनच घेणार आहे, मग त्याच्यात वेळ कशाला घालवा। तर शक्यतो अशा व्यक्तींशी वाद घालायला जाऊ नका आणि पटवून देण्यात वेळ घालवू नका, आपली कामे आपण करत राहा आजचा दिवस। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी, हितकारी, आरोग्यकारी जाओ। चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।